आता आपण पंजाब मधल्या निवडणूक पूर्व चाचण्यांचे अंदाज काय आहेत ते पाहणार। पंजाबची कल चाचणी आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। एबीपी या संस्थेनं पंजाबमध्ये भाजपा 10 जागांवर विजय मिळवू शकेल असा अंदाज व्यक्त केलाय। आम आदमी पक्ष 59 जागांवर विजयी होऊ शकतो, काँग्रेसकडे 25 जागा तर अकाली दल 24 जागांवर विजय होऊ शकतो असा एबीपी या संस्थेचा अंदाज। आज तक भाजपा 3 जागांवर विजय होऊ शकते असा अंदाज असा कल। आम आदमी पक्ष 85 जागांवर विजय होऊ शकतो, काँग्रेस 25 तर अकाली दलाकडे 9 जागा जाऊ शकतात। जी न्यूज या संस्थेचा अंदाज आहे की भाजपा 5, आम आदमी पक्ष 55, काँग्रेस 30, अकाली दल 30। साम टीव्हीनं भाजपा 5 जागांवर विजय होईल असं सांगितलंय, असा अंदाज व्यक्त केलाय। आम आदमी पक्ष 28 जागांवर विजय मिळवू शकतो असा अंदाज आहे, काँग्रेस 63 आणि अकाली दल 18 जागांवर विजय होऊ शकतो। टीव्ही 9 या संस्थेनं भाजपा 4 जागांवर विजय मिळवेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे। आम आदमी पक्ष 58 जागांवर विजय मिळवेल असा अंदाज व्यक्त केलाय, काँग्रेस 27 जागांवर विजय मिळवेल, अकाली दल 24 जागांवर विजय मिळवेल, एकूण जागा या 117 आहे। आणि या सगळ्या आकड्यांची आपण जर सरासरी पाहिली तर भाजपा 5, आम आदमी पक्षाकडे 34, काँग्रेसकडे 57 आणि अकाली दलाकडे 21 जागा जाऊ शकतात असा अंदाज आहे।